महाराष्ट्र के विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार ने सरकार पर प्रहार करते हुए कहा कि मुख्यमंत्री लाड़की बहन योजना को लेकर युति में मतभेद चल रहे हैं। युति मध्ये काही खरं नाही आहे। युति मध्ये आपसात प्रचंड मारामारी आहे। दादा का वादा, भाऊ का इरादा, भाई का कुछ नहीं, भाई अभी अपना भाई अपनी जगह बोल रहा है, मुख्यमंत्री माझी लाड़की बहन, आणि थोडी सत्ताधाऱ्यांना लाजही वाटायला पाहिजे। त्या लाडकी बहिणीला बोलवताय आणि पक्षाचा दुपट्टा घालताय। हे पक्षाचा दुपट्टा घालणं म्हणजे काही या सरकारमध्ये असलेल्यांच्या बापजाद्यांचे पैसे आहेत काय? सरकारी तिजोरीतून पैसे द्यायचेत आणि लाडक्या बहिणीच्या गळ्यामध्ये पक्षाचा दुपट्टा घालायचा? कुठल्या स्तराचं राजकारण महाराष्ट्रात चाललेलं आहे? कुठल्या हीन स्तराचं राजकारण महाराष्ट्रात चाललेलं आहे? अरे तुम्ही तुमच्या खिशातले पैसे द्या आणि मग काढा दुपट्टा पक्षाचा। हे सगळं खुलेआम सुरू आहे। याचा अर्थ या तीन पक्षामध्ये, मी पहिलंही बोललो होतो, शीतयुद्ध सुरू होतं। श्रेयवादाची लढाई आहे। ती लढाई कुठल्या स्तराला जाईल आणि हे तीनही पक्ष मिळून महाराष्ट्राचं वाटोळं तर केलंच, पण योजना आणून त्यामध्ये सुद्धा यांच्यामध्ये ताळमेळ नाही, याचा अर्थ स्पष्ट आहे की तीन तिघाडा आणि महाराष्ट्राचा बिघाडा।